मानवी उत्क्रांती, ह्युमन इव्होल्युशन. उत्क्रांतीमध्ये आपण पाहिलं की एक पेशीय सजीवांपासून जडणघडण होत मानव वंशाची सुरुवात झाली. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले आणि माकडासारखे प्राणी आणि त्यांच्याहूनही प्राचीन प्राणी लेम्यूर प्रमाणे दिसणारे प्राणी विकसित झाले. सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपूट नाहीशा झाल्या. त्यांचा मेंदू मोठा होत गेला, त्या मेंदूचा विकास होत गेला आणि एप्ससारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. अखेर गिबन आणि ओरॅन उटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांजी गोरिला उदयास आले. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि काही कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागला. कोरड्या कुजणाऱ्या हवामानामुळे जंगले नाहीशी झाली आणि ऍप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. ताट उभे राहणे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. आफ्रिकेतील रामाफिथिकस या एपची पुढे एप आकाराने मोठा झाला, अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव म्हणजे होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपतच आपल्या जवळची आपल्यासारखी दिसू लागणारे अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. 15 लाख वर्षापूर्वी ताट चालणारा मानव हा आपल्याला आशिया खंडात चीन आणि इंडोनेशिया मध्ये आढळतो. जवळजवळ सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजे होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य हा मानव झाला. निएंडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण आहे. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप पाळू लागला, त्याने वसाहती करून तो सोबत राहू लागला, मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध मानवाला लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. म्हणजेच लेखन अवस्था अवगत झाल्यामुळे तो आपला लेखनाची झालेल्या घटनांची लेखी नोंद ठेवू लागला. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. इथपर्यंत आपण मानव वंशाचा होणारा विकास अभ्यासला आहे.